भारतीय सेना म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सीमेवर देशाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले जवान. त्यांची हिंमत शौर्य पाहून अनेकांना असं वाटतं की आपणही सैन्यात जावं आणि शत्रूशी दोन हात करावेत. मात्र हे स्वप्न पूर्ण करणं इतकं सोपं नाहीये. यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट घ्यावी लागतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी बौद्धिक आणि शारीरिक अशा चाचण्यांना सामोरं जावं लागतं. त्यातही आता भारतीय लष्करानं जवानांसाठी असलेल्या सध्याच्या फिटनेसच्या नियमांमध्ये बदल केलेत. आणि महत्वाची बाब म्हणजे हे नवे नियम नव्याने रुजू होणाऱ्या सैनिकांसह सेवा बजावत असलेल्या सैनिकांसाठी देखील लागू होणार आहेत. तर हे बदललेले नियम नेमके काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी गीते, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. भारतीय लष्करानं जवानांच्या फिटनेसच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार लठ्ठ किंवा फिटनेसच्या निकषात न बसणाऱ्या जवानांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार अनफिट जवानांना फिटनेस मिळवण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला जाईल. त्यानंतरही ते फिट न ठरल्यास त्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला यापुढे आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेंट म्हणजे APAC कार्ड देखील तयार ठेवावं लागेल. या संदर्भातील पत्र सर्व कमांडोंना पाठवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आरोग्य तपासणीच्या प्रक्रियेत समानता आणणं, शारीरिक अकार्यक्षमता किंवा लठ्ठपणा आणि जीवनशैलीमुळे होणारे आजार यांचा सामना करणं हा या नव्या नियमांचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय. या आधीच्या नियमांनुसार सध्या बॅटल फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल प्रोफिशियन्सी टेस्ट दर 3 महिन्यांनी घेतली जाते. मात्र बदललेल्या नवीन नियमानुसार ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 2 कर्नल आणि 1 वैद्यकीय अधिकाऱ्यांचं दर 3 महिन्यांनी मूल्यांकन केलं जाईल. BPET आणि PPT व्यतिरिक्त सैनिकांना इतर काही चाचण्या द्याव्या लागतील. यामध्ये दर 6 महिन्यांनी 10 किलोमीटर स्पीड मार्च आणि 32 किलोमीटर रूट मार्चचा समावेश आहे. याशिवाय 50 मीटर जलतरण चाचणीही द्यावी लागणार आहे. चाचणीत नापास झाल्यास नेमकी काय कारवाई होणार आहे तर सर्व सैनिकांनी आर्मी फिजिकल असेसमेंट कार्ड तयार ठेवून 24 तासांच्या आत चाचणीचे निकाल सादर करायचे. दरम्यान जे सैनिक फिटनेसचे निकष पूर्ण करू शकणार नाहीत किंवा जास्त वजनदार आढळतील त्यांना फिटनेस सुधारण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळेल. या कालावधीत त्यांच्यात सुधारणा न झाल्यास त्यांच्या सुट्ट्या कापल्या जातील. तसंच अशा सैनिकांना TD सन्मान मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तर प्रेक्षकांनो, लष्कराच्या या बदललेल्या नियमांबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लष्कर भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.